गुड मॉर्निंग, मी आहे रोहित आणि आज आपण बघणार आहोत 10th मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणे। त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मागच्या वर्षी आपण पॉलिनॉमियल म्हणजेच बहुपदी बघितलेली आहे। पॉलिनॉमियलमध्ये ज्या पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजेच कोटी एक असते तिला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणजेच रेषीय बहुपदी म्हणतो, आणि ज्याची कोटी म्हणजेच डिग्री 2 असते तिला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणजेच वर्ग बहुपदी म्हणतो। हे आपण बघितलेलंच आहे। या ठिकाणी आपण अजून काय बघणार आहे तर एक्सचा सहगुणक 5 आहे आणि या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा सहगुणक 3 आहे, म्हणजेच काय आहे त्याचा कोइफिशियंट, आपण म्हणतो कोइफिशियंट, आणि एक्स आहे त्याला व्हेरिएबल म्हणतो। आता अजून पुढे गेल्यावर आपण काय बघणार आहे तर क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म किंवा आपण म्हणू शकतो जनरल फॉर्म आपण बघणार आहे। स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आपण एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये लिहित असतोय। ज्याची कोटी म्हणजेच पॉवर 2 असते त्यालाच क्वाड्रेटिक इक्वेशन असे म्हणतात। अजून पुढे जाऊन आपण काय म्हणू शकतो तर ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए ची व्हॅल्यू ही 0 नसणार आहे। जर तो 0 असेल तर आपल्याला लिनियर इक्वेशन म्हणजेच रेषीय समीकरण मिळणार आहे। अजून काय विचारू शकतात तर त्यांनी असं विचारू शकतात की राईट द इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजेच दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहा। म्हणजे जर त्यांनी असं दिलं असेल वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y प्लस 7 तर आपण हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये कसं लिहिणार आहे तर आपण ह्या जो स्टँडर्ड फॉर्मॅट दिलाय त्याच्याबरोबर आपल्याला कम्पेअर केलं पाहिजे, म्हणजेच तुलना केलं पाहिजे। वाय स्क्वेअर हे पलीकडे जाणार आहे म्हणजेच मायनस 2y, हे पण पलीकडे जाणार आहे म्हणजे मायनस 7 इज इक्वल टू इथं राहिलेलं आहे 0। तर हे तुलना करत असताना आपण इथं म्हणणार आहे a इज इक्वल टू 1, इथं काहीच नसतं, एक्स वायवरचा सहगुणक म्हणजेच कोइफिशियंट काय नसतो म्हणजेच 1 असतो, हे लक्षात ठेवा। आता इथं असणारे b इज इक्वल टू मायनस 2 आणि c इज इक्वल टू मायनस 7, आपल्याला अशा प्रकारे हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे। हे आपल्याला एका मार्कासाठी विचारू जाऊ शकतं। आता आपण बघणार आहे रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाचे मुळे म्हणजेच उकली। द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन आर कॉल्ड सोल्युशन ऑर रूट ऑफ द इक्वेशन, म्हणजेच काय तर चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या समीकरणांना वर्ग समीकरणाच्या उकली किंवा वर्ग समीकरणाचे मुळे। सोडवणार आहे प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 1। राईट द एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा। आता या ठिकाणी मी जे लिहितोय तेच लिहिलं पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहू शकताय। तर एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 हे झालं पहिलं, आणि दुसरं आहे 7x स्क्वेअर प्लस 5x प्लस 9 हे झालं सेकंड। आपण सेकंड एक्झाम्पल सोडवणार आहे, त्यालाच सांगितलेलं आहे डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजेच खालीलपैकी वर्ग समीकरणे कोणती आहेत ते ठरवा। जर आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यामध्ये एक्स हा व्हॅरिएबल आहे आणि एक्सचा इंडेक्स ही 2 आहे, म्हणून ही ह्या हे इक्वेशन हे लिनियर क्वाड्रेटिक इक्वेशन आहे। त्याचबरोबर जर सेकंड बघितलं आपण, सेकंडमध्ये पण वाय हा व्हॅरिएबल आहे आणि त्याची इंडेक्स ही 2 आहे, म्हणून आपण म्हणू शकतोय काय तर हे सुद्धा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण तर वर्ग समीकरण आहे। आता जर आपण इक्वेशन सेकंड थर्ड बघायला गेलो तर थोडंसं आपल्याला इथं स्टेप्स लिहाव्या लागणार आहे, म्हणजे मी सगळ्यात आधी बघणार आहे 1/y आणि y ला कट करण्यासाठी मला इथं मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणून मी इथं लिहिणार आहे मल्टिप्लाय
इक्वेशन बाय वाय ऑन बोथ साइड. जर मी असं केलं तर इथे येणार आहे वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू वन अपॉन वाय इज इक्वल टू वाय इंटू टू. म्हणजे जर मी अजून पुढे गेलो वाय इंटू वाय स्क्वेअर म्हणलं तर वाय क्यूब होणार आहे का तर इंडेक्सची ॲडिशन होती म्हणजेच कोटींची बेरीज होती गुणाकारामध्ये. लक्षात ठेवा नंतर होणार आहे वायला वाय हे कट होणार आहे म्हणजे एक राहणार आहे बरोबर टू इंटू वाय टू वाय होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण बघितलं जरी व्हॅरिएबल आपला वाय असला व्हॅरिएबल आपला वाय असला आणि त्याची इंडेक्स जर तीन असेल तर त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणत नाही म्हणजेच हे वर्गसमीकरण नाही. सेम आता क्वेश्चन नंबर फोर पण असाच असणार आहे. या ठिकाणी फोर्थ एक्झाम्पल बघायचं झालं तर मी पुन्हा तसंच करणार आहे मल्टिप्लाय द इक्वेशन बाय एक्स म्हणजेच मी इथं म्हणणार आहे एक्स इंटू एक्स प्लस एक्स इंटू वन अपॉन एक्स इज इक्वल टू एक्स इंटू मायनस टू. तर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन केले एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होणार आहे प्लस हे एक्सला एक्स कट होणार आहे म्हणजे वन राहणार आहे इज इक्वल टू हे मायनस टू एक्स होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर व्हॅरिएबल या ठिकाणी एक्स आहे आणि व्हॅरिएबलची इंडेक्स म्हणजेच कोटी डिग्री ही टू आहे म्हणून दिलेलं इक्वेशन फोर नंबरचं हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. याचबरोबर आपण पाचवं पण बघणार आहे. पाचव्यामध्ये बघायचं झालं तर या ठिकाणी दोन ब्रॅकेट दिले जर दोन ब्रॅकेट मला सॉल्व करायचे असतील तर मी इथं असं करणार आहे सोल्युशन इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट ह्या एमने सेकंड ब्रॅकेटला मला मल्टिप्लाय करायचं आहे. तसंच मी काय करणार आहे प्लस टू पुन्हा ह्या टूने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे जर केलं मी एम इंटू एम एम स्क्वेअर मायनस एम इंटू फाय फाय एम प्लस टू इंटू एम टू एम मायनस टू इंटू फाय टेन इज इक्वल टू झिरो. म्हणजेच माझं इथं आन्सर येणार आहे एम स्क्वेअर मायनस मायनस फाय एम प्लस टू एम म्हणजेच थ्री एम मायनस टेन. या ठिकाणी जर आपल्याला व्यवस्थित बघितलं तर व्हॅरिएबल हा एम असणार आहे आणि त्याची इंडेक्स मॅक्झिमम इंडेक्स ही टू आहे म्हणून फिफ्थ क्वेश्चन हा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हणजेच वर्गसमीकरण आहे. आता जर सिक्स नंबरचं एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला सांगितलं एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू थ्री एम क्यूब. जर आता ह्या ठिकाणी आपण व्यवस्थित जर बघितलं तर आपल्याला तिथं सांगितलेलं आहे म्हणजे आपण आता अशा प्रकारे इथं करणार आहे तर एम थ्री एम क्यूब मायनस एम क्यूब मायनस थ्री एम स्क्वेअर प्लस टू इज इक्वल टू झिरो. म्हणजे हे इथंच ठेवल्याने हे सगळे इकडे आणलेले आहे. जर मी इथं सबस्ट्रॅक्शन केलं तर इथं राहणार आहे टू एम क्यूब मायनस थ्री एम स्क्वेअर प्लस टू इज इक्वल टू झिरो. या ठिकाणी बघितलं आपण तर व्हॅरिएबल आपल्याला एम भेटणार आहे पण त्याची पॉवर मॅक्झिमम पॉवर आहे ही थ्री आहे म्हणून सिक्स एक्झाम्पल हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही म्हणजे वर्गसमीकरण नाही. या ठिकाणी आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करणार आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे राईट द फॉलोइंग इक्वेशन इन फॉर्म ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो देन राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी इच इक्वेशन. म्हणजेच काय सांगितलंय तर खालील समीकरणे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या स्वरूपात लिहा आणि ए बी सी च्या किमती सुद्धा लिहा. या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग मी सुरुवातीलाच काय करणार आहे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि मी डायरेक्टली इथं म्हणणार आहे तर कम्पेअर द इक्वेशन विथ म्हणजेच ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. म्हणजेच हे जर मला कम्पेअर करायचं असेल तर मी इथं असं करणार आहे वाय स्क्वेअर आता हे पलीकडे गेलेलं आहे म्हणून प्लस झालेलं आहे त्याच्यानंतर प्लस टू वाय इज इक्वल टू
10 हे इथंच राहिलेलं आहे, y फक्त उचलून आपण पलीकडे नेलेलं आहे. या ठिकाणी जर बघायचं झालं तर मी पुन्हा असं म्हणणार आहे, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2. इथं लक्षात ठेवा, इथं काय नसतं म्हणजे 1 असतं, हे मी वारंवार सांगतोय. आणि c इज इक्वल टू 10, हे झालेलं आहे आपलं पहिल्याचं आन्सर. सेकंड एक्झाम्पल बघायचं झालं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, ब्रॅकेट x मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. म्हणजेच आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं असेल तर इथे येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x + 1 इज इक्वल टू 2x + 3. जर आपण एवढंसच इथं बघितलं तर मी इथं तुम्हाला सांगणार आहे की a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab मायनस b स्क्वेअर अशा प्रकारे येतं. तर आता परत आपण पुढे जाणार आहे, x स्क्वेअर मायनस 2x हे प्लस हे पलीकडे गेलं, पुन्हा मायनस x येणार आहे, हे प्लस 1 - 3 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी लिहिताना आपण लिहिणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 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 प्लस होणार आहे, म्हणजेच मायनस 4x. आता हे तर काय ग्रेटर नंबर साईन दिली पाहिजे म्हणून मायनस 2 इज इक्वल टू 0. कम्पेरिंग विथ इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजेच मी इथं लिहिणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x + 2 इज इक्वल टू 0. पण लक्षात ठेवा, माझं इथं प्लस परत चुकलेलं, इथं आहे मायनस साईन लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच इथं लिहिणार आहे इज इक्वल टू 1 काय नसतं, म्हणजेच 1 असतं, बी इज इक्वल टू -4 आणि सी इज इक्वल टू -2. अशा प्रकारे आपलं सेकंड एक्झाम्पल संपलेलं. या ठिकाणी आपण थर्ड मधलं थर्ड एक्झाम्पल बघणार आहे. तिथं सांगितले एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 3 मायनस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजेच आपण लिहिताना असं लिहिणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनसने आता त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले मायनस इंटू 3 - 3 मायनस मायनस प्लस साईन एक्स झालेला आहे. आता इथं परत मी लिहित असताना इथं लिहिणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच आन्सर येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. इथं मी म्हणणार आहे कम्पेरिंग इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजेच मी इथं लिहिणार आहे ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 4 अँड सी इज इक्वल टू 3. हे झालं थर्ड एक्झाम्पल कम्प्लीट. या ठिकाणी फोर्थ एक्झाम्पल बघणार आहे, 3m² इज इक्वल टू 2m² मायनस 9. म्हणजेच मी हे सॉल्व्ह करत असताना इथं असं करणार आहे 3m² मायनस 2m² प्लस 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच मी इथे येणार आहे 3 मधनं 2 गेले तर इथं राहणार आहे एम स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच मी इथं लिहिणार आहे कम्पेअर द इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे आधी कम्पेरिंग करताना आधी इथं असं लिहिणार आहे एम स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी मी लिहिणार आहे a इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 0 अँड सी इज इक्वल टू 9. हे झालं फोर्थ एक्झाम्पल कम्प्लीट. या ठिकाणी आपण फिफ्थ क्वेश्चन बघणार आहे, पी इन ब्रॅकेट 3 + 6p ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू -5. या ठिकाणी मी जर पी ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर असं होणार आहे पी इन टू 3p प्लस पी इन टू 6p म्हणजेच 6p² इज इक्वल टू -5. या ठिकाणी मी जर म्हणलं की कम्पेअर इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे येणार आहे 6p² प्लस 3p प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथं काय केलं, हे फक्त 6 मी इकडे ठेवले, हे 3 इथं ठेवले आणि हे -5 ते उचलून मी पलीकडे आणलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी मी म्हणू शकतोय a इज इक्वल टू 6, b इज इक्वल टू 3 अँड c इज इक्वल टू 5. हे झालेलं आहे फिफ्थ एक्झाम्पल कम्प्लीट.
या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 आपण बघणार आहे x स्क्वेअर माइनस 9 इज इक्वल टू 13 म्हणजे मी इथं करणार आहे काय करणार आहे आता तर x स्क्वेअर माइनस 9 माइनस 13 इज इक्वल टू 0 म्हणजे जर मी इथं सॉल्व केलं तर इथं असणार आहे x स्क्वेअर माइनस यांची जर ऍडिशन केली तर 22 इज इक्वल टू 0 म्हणजेच मी इथं लिहिणार आहे कंपेअर विथ इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजेच लिहिणार आहे मी x स्क्वेअर प्लस आता इथं काहीच नाही आहे bx नाही आहे म्हणजेच मी इथं 0x लिहिणार आहे मायनस 22 c च्या जागेवर इज इक्वल टू 0 म्हणजेच मी पुढे जाऊन लिहिणार आहे a इज इक्वल टू 1 काही नसतं म्हणजे 1 असतं लक्षात ठेवा नंतर लिहिणार आहे b इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू मायनस 22 इथं झालेला इक्वेशन नंबर 3 आपला कम्प्लीट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. हो बरं का सबस्क्राईब करायला विसरू नका.